पारंपरिक शेती पद्धतीला फाटा देऊन जर शेतीला आधुनिकतेची जोड देऊन शाश्वत शेतीकडे जर आपण वाटचाल केली तर नक्की शेतीमधून जास्त उत्पादन किंवा जास्त नफा मिळण्यासाठी सुरुवात होत असते. हंगामी पिकांची लागवड करून उत्पादन घेण्यापेक्षा फळपिकांची लागवड करून शाश्वत उत्पादन घेणारे अनेक शेतकरी आहेत. अनेक फळझाडे आहेत ज्याच्यामधून शेतकऱ्यांना वर्षाकाठी शाश्वत उत्पादन त्या ठिकाणी मिळत असतं. पण त्यातली त्यात फळपिकांमध्ये देखील अनेक प्रकार आहेत ज्याच्यामध्ये अनेक काही पिकांना जास्त फवारणी खत व्यवस्थापन मेंटेनन्स खर्च जो आहे हा जास्त असतो, तर काही फळपिकांना कसलाही प्रकारचा मेंटेनन्स न करता कमी खर्चामध्ये कमी मेहनतीमध्ये आपण जास्त उत्पादन घेऊ शकतो, ज्याच्यामध्ये ड्रॅगन फ्रूट असेल किंवा नारळ शेती असेल. आता तर आजच्या व्हिडिओमध्ये अशाच एका शाश्वत उत्पादन देणाऱ्या नारळ शेतीबद्दलची सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत. तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतीविषयक आधुनिक माहिती देणाऱ्या डिजिटल युवा शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून जी शेतीविषयक माहिती आपण टाकत असतो ती तुमच्यापर्यंत लगेच पोहोचेल. शेतकरी मित्रांनो, फळपिकामध्ये नारळ हे एक असं वृक्ष आहे की जे कमी व्यवस्थापनामध्ये आपल्याला शाश्वत उत्पादन त्या ठिकाणी दरवर्षी देत असतं. शेतकरी मित्रांनो, कोलंबस जातीच्या नारळाला जवळपास 1000 ते 1200 नारळ त्या ठिकाणी येत असतात. इतक्या मोठ्या प्रमाणात कोलंबस जातीच्या नारळाला नारळ लागत असल्यामुळे नारळ शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही जात वरदान ठरत आहे. विशेष म्हणजे ही जात बुटकी असल्यामुळे आपण जमिनीवरूनच तिचे नारळ तोडू शकतो, ज्याच्यामुळे मजुरीचा खर्च देखील कमी होतो. त्याचबरोबर तोडणी सहजरित्या होत असल्यामुळे हे नारळ शेतकऱ्यांच्या पसंतीमध्ये ठरत आहे. कोलंबस जातीच्या नारळाची लागवड केल्याच्यानंतर त्याची वाढ पूर्ण होऊन नारळ लागण्यासाठी पहिले 5 वर्षे त्या ठिकाणी लागतात. 5 वर्षानंतर दरवर्षी नारळ येण्यासाठी त्या झाडाला सुरुवात होते. कोलंबस या जातीला महाराष्ट्रातील वातावरण देखील अनुकूल ठरत असल्यामुळे शेतकरी याची लागवड महाराष्ट्रामध्ये देखील करू शकतात. त्याचबरोबर कोलंबस जातीच्या नारळ हे कुठल्याही भागातील जमिनीमध्ये हे रोपे लागतात आणि त्यांची योग्यरित्या वाढ होत असते. जर आपण योग्य व्यवस्थापन केलं तर प्रत्येक झाडाला 1000 ते 1200 नारळ त्या ठिकाणी लागतात आणि एकरी जवळपास 5 लाखापासून तर 10 लाखापर्यंतचा नफा शेतकऱ्याला एका एकर शेतीमधून नारळ शेतीमधून होऊ शकतो, किंवा अनेक शेतकरी याच्यातून एवढा नफा घेत देखील आहेत. या नारळावरती जास्त रोगाचा व किडींचा प्रादुर्भाव होत नसल्यामुळे आपला जो कृषी निविष्ठांचा खर्च, ज्याच्यामध्ये बुरशीनाशक असेल किंवा कीटकनाशक असतील, यांचा देखील खर्च कमी होत असल्यामुळे नारळ शेती शेतकऱ्यांसाठी परवडत आहे. जर तुम्हाला कोलंबस या जातीच्या नारळाची लागवड करायची असेल किंवा तुम्हाला कोलंबस या जातीच्या नारळाचे रोपं किती रुपयाला मिळतात हे जर जाणून घ्यायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इंडिया मार्टची मी लिंक दिलेली आहे, त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही एका नारळाच्या ह्या रोपाची किंमत देखील पाहू शकता आणि ऑनलाईन ऑर्डर देखील करू शकता, किंवा आपल्या जवळील नर्सरीला भेट देऊन तुम्ही कोलंबस या जातीच्या ओरिजिनल त्या ठिकाणी रोपाची खरेदी खात्रीशीर पद्धतीने तुम्हाला करायची आहे. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर डिजिटल युवा शेतकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.